नमस्कार विद्यार्थी मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी हो आपल्या परीक्षा शेवटच्या टप्प्यात असताना माननीय धनंजय मुंडे साहेबांनी माननीय नामदार श्री उदयजी सावंत साहेबांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याने सूचना दिलेली आहे आणि पाहू आपण या ह्याच्यामुळं स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा राज्यातील इतर विद्यापीठाप्रमाणे एम सी क्यू बहुपर्यायी पद्धतीने घेणेबाबत असा हा विषय आहे यानुसार त्या होतील का हे पाहू आपण एम सी क्यू पद्धतीने ही जर भूमिका धनंजय मुंडे साहेबांनी अगोदर घेतली असती तर आपल्या परीक्षा आता अर्ध्यापेक्षा अधिक संपलेल्या आहेत तर विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा निर्णय झाला असता अधिक मंत्र्यांनी जर सरकारवर अशा पद्धतीने दबाव आणला असता तर पण कोरोनाची पार्श्वभूमी आता कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांचा निकाल लवकर लावता यावा यासाठी ही भूमिका आहे उदय सावंतांना धनंजय मुंडेंनी पत्र लिहिलेलं आहे हे त्यांचं लेटर पॅड आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आहेत ते आणि मंत्र्यांनी शिक्षण मंत्र्याला पत्र लिहून हे कळवलेलं आहे की परीक्षा ह्या स्वामी रामानाथी मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाची उन्हाळी दोन हजार बावीस सेमिस्टर एक्झाम परीक्षा राज्यातील इतर विद्यापीठाप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने घेण्यात यावी अशा आशयाची पत्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धनंजय मुंडे यांनी पाठवलेले आहे परीक्षेची शेवटचे सत्र ही लेखी पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा बहुपर्यायी एम सी क्यू ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत विनंती केली आहे महाविद्यालयातील तासिका ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने झालेले आहेत अशा पद्धतीचा हे पत्र आहे तर पाहू विद्यार्थी मित्र हो काय होईल परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तरी ऑफलाईन पण एम सी क्यू होतील का अशी शक्यता नाकारता येत नाही पाहू आपण काय होते ते या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा जे अशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या कल्याणाची भूमिका जेव्हा लोकप्रतिनिधी घेतात तेव्हा त्यामागे नुसतंच राजकारण नसावं तर विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थाने कल्याणसुद्धा असावं हे अपेक्षित आहे यामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती उच्च पातळीची आहे त्यांचं म्हणणं आहे की कोरोनाची पार्श्वभूमी आहे आणि निकाल लागायला जर वेळ लागला तर अनेक विद्यार्थ्यांना विदेशामध्ये शिक्षणासाठी जाता येणार नाही आणि त्यांचा नुकसान होऊ नये कॅम्पस सेंटरी उशिरा होतील हे सगळं टाळता यावं या यासाठी त्यांनी एम सी क्यू ऑफलाईन पद्धतीने घेण्याची विनंती केलेली आहे कारण बहुपर्य एम सी क्यू परीक्षेचा निकाल लावणं सोपं असते आणि विद्यापीठ तातडीने निकाल लावू शकते अशी ही भूमिका आहे या भूमिकेचं सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केलं पाहिजे पण अभ्यास सोडला नाही पाहिजे अभ्यास केला पाहिजे परीक्षा एम सी क्यू हो का डिस्क्रिप्टिव्ह हो अभ्यासाला पर्याय नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो असेच अपडेट न्यूज आपण या चॅनलवर देत असतो या चॅनलवर सर्वच डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचं उत्तर कशी लिहावीत याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे ते आपण पाहावा आणि या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून हे चॅनलला देखील शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय भारत